आज आपण मूग डाळ आणि उडीद डाळ याचे पापड करणार आहोत। त्यासाठी लागणार साहित्य मीठ आणि खाता सोडा आणि आपण हे मिरे मिक्सर वाटे काढलेले मोठा मोठा तर त्याचं जी बारीक बारीक जी काळपट निघतं ते आपण असं काढून घेतलेलं आहे। तर हे काळपट आपले पापड होऊ नयेत म्हणून हे काढून घेतलेलं आहे आणि हे मोठा मोठा असं केलेलं आहे। आता आपण पीठ मळून घेणार आहोत। तर त्यासाठी तर आपण 2 किलो हे उडीद डाळ घेतलेली आहे, अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे, 1 किलोला 1/2 किलो मुगाची डाळ टाकायची आहे। तर आपण हे 2 किलो घेतलेलं आहे उडीद डाळ आणि मूग डाळ अर्धा किलो घेतलेली आहे। तर प्रमाण 1 किलोला 1/2 किलो मूग डाळ टाकायची आहे। तर आपण हे पीठ ह्याच्यामधलं काढून ठेवलेलं आहे आपल्याला लाटण्यासाठी। आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, खाता सोडा टाकायचा आहे असा एवढा चिमूटभर आणि हे मिरे आपण 2 तोळे आणलेले आहेत ते असं मोठाळ मोठाळ करून घेतलेले आहेत। तर आपण हे असं पीठ मिसळून घ्यायचं आहे, घट्ट असं तिंबून घ्यायचं आहे, पाणी टाकून थोडं 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 पाणी घालून आपल्याला घट्ट असं मळायचं आहे। ते तुम्हाला नक्की आवडतील। घट्ट असा उंडा तिंबून झालेला आहे। जुन्या आणि साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे पापड करायचे आहे, तुम्हाला नक्की आवडतील। आपण आता हे पीठ असं घट्ट झालेलं आहे तर ते असं घट्ट तिंबून झालेलं आहे। आता आपल्याला हे रात्रभर एका पातेल्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे, त्यावर कपडा असं मेन कापड झाकून ठेवायचं आहे, त्यावर आणखी प्लेट झाकून ठेवायचं आहे। रात्रभर आपल्याला हे उंडा भिजत ठेवायचा आहे जेणेकरून हा उंडा सकाळी मऊ होऊ शकतो। छान असा हे आपण आता ह्याच्यामध्ये उंडा ठेवून घेतलेला आहे, प्लेट अशी झाकायची आहे, सकाळी रात्रभर हा भिजत ठेवायचा आहे, म्हणजे आता रात्रभर ठेवून घ्यायचा आहे आणि सकाळी आपल्याला हा उंडा पाट्यावर असं ठेसून घ्यायचा आहे, असं मऊ करायचं आहे। नमस्कार, आज आपण ते पापडाचे पीठ बघणार आहोत। हे आपण रात्री घट्ट असं तिंबून ठेवलेलं होतं, हे घट्ट असं मऊ झालेलं आहे, आपल्याला आता काढून घ्यायचं आहे। पाट्यावर तेल टाकायचं आहे,
हिंगडा आपला घट्ट असा तिंबलेला आपण असं वरोट्याने ठेसायचा आहे। तेल घालायचं आहे, जास्त पण तेल घालायचं नाही, हे असं चिकटपणा येण्यासाठी मऊ असं झालेलं आहे। चांगलं असं ठेसून घ्यायचं आहे, घट्ट पीठ झालेलं असं मऊ होत आहे। रात्रभर आपण पापड लागतो त्या आकाराच्या गोळ्या अशा करून घ्यायच्या आहे। सारख्या गोळ्या करायच्या आहे, आपले पापड सारखे गोल आले पाहिजे। आता आपण या संपूर्ण गोळ्या करणार आहोत। आपण आता हे संपूर्ण पिठाचे गोळे करून घेतलेले आहे। असे तेल लावून, थोडं थोडं तेल लावून, एकाला एक चिटकू नये म्हणून आपण असं थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे। आता ह्या संपूर्ण गोळ्या एक एक पापडाच्या तयार करून घेतलेल्या आहे सारख्याच्या। आता ह्या गोळ्याला आपण 2 तास आणखी झाकून ठेवणार आहोत, नंतर आपल्याला पापड करायचे आहेत। सारख्या गोळ्या अशा करून घेतलेल्या आहे। आपण हे एक दिवसात करण्यापेक्षा आपण दररोज 10-15 जसं सवड होईल तसं आपण करू शकता, 4 दिवस केलं तरी चालतं। मी आता तुम्हाला 2 तासाने करून दाखवणार आहे। तेल असं प्रत्येक लाटेला आपण हाताला लावून गोळी तयार केलेली आहे। आता आपण हे 2 तास झाकून ठेवायचं आहे। हे आपले आता 2 तास झालेले आहे। आता ह्या गोळ्या अशा एकाला एक चिटकलेलं नाही, आपण तेल लावलेलं आहे। आता आपण एक एक लाटी घेऊन मी तुम्हाला करून दाखवणार आहे। या कसं केल्यामुळे असं आपल्याला झाकून घ्यायचं आहे। पीठ लावून घ्यायचं आहे, आपण ठेवलेलं पीठ होतं ह्या पिठामधलं, तसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे। कसंही लाटलं तरी ते फाटणार नाही। आपण मिरीसुद्धा थोडे असे मोठाल मोठाल बारीक केलेले आहे। मऊ असं छानपैकी झालेलं आहे। जसं लाटेल तसं लाटू शकता, पातळ असे होत आहे। लाटण्यासाठी पीठ पण वापरायचं आहे हलक्या हाताने। पापड आपल्याला छान असा लाटून घ्यायचा आहे। लाटून झाल्यावर तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवणार आहे। छान असा मस्त पापड झालेला आहे। गावाकडच्या पद्धतीने हा पापड आपण तयार केलेला आहे। साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने, जास्त सामान न टाकता मीठ आणि हे छान असा पापड झालेला आहे। मीठ, मिरे आणि खाटा सोडा असं झाकण ठेवायचं आहे। लाटे अशी
तुम्हाला पण दा पिठामध्ये अशी पीठ उडून घ्यायचं आहे. छान असं मूग पीठ झालेलं आहे. आपण जसं लाटल तसं लाटायचे आहे. आपल्याला हे असे पापड लाटून घ्यायचे आहे. लाटल्यानंतर पापड असे आपले तयार झालेले आहेत. छान खाली असे सुकत झालेले आहेत. छोटे छोटे असे पापड लाटलेले आहेत. डब्यात भरायला सोपं जातं. तुम्ही करून बघा नक्की आवडेल. आता फॅन खाली आपण थोडं खाली उरी करून घ्यायचं आहे. सुकलेली एक बाजू दुसरी बाजू सुकायची आहे. छान असे मस्त गावाकडचे पापड तयार झालेले आहेत. सबस्क्राइब करा, शेयर करा, लाईक करा. थोड्या वेळ अशी सुकून घेणार. नंतर आपल्याला हे पापड आता सगळे आपण असे उलटे पाटे करून घेतलेले. एक बाजू सुकलेली होती, दुसरी बाजू सुकून घ्यायची. आता हे नंतर आपल्याला थोडे सुकल्यानंतर एक दोन मिनिट उन्हात गरम करून घ्यायचे आहे. असे पापड उन्हाला एक दोन मिनिटं ठेवून घ्यायचे, गरम करून घ्यायचे. फॅन खाली गरम असे सुकून घेतलेले. आता उन्हाला ठेवायचे थोडे एक दोन मिनिटं. गरम करून घ्यायचे आहे आपल्याला. गरम करून झाल्यावर आपल्याला डबल्यात भरून ठेवायला सोपी पडते. त्याला वास लागत नाही, खराब असे होत नाही, भुरा वगैरे येत नाही. आपल्याला असे एक दोन मिनटं गरम करून घ्यायचं आहे. आपले पापड एवढे तयार झालेले. हे आपले पापड गरम झालेले आहेत. आपण असं खाली उडी करून घ्यायचे आहे. पुढे आणखी गरम होत आहे. नंतर आपल्याला सुकून झाल्यानंतर भरून ठेवायला जमतात. पापड आपले गरम झालेले आहे. आता आपण असे एकावर एक भरून घेणार आहोत. छान असे पापड झालेले, जास्त दिवस पण टिकतात, खराब होत नाहीत. खायला असे चविष्ट लागतात. आपण हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे पापड तळण्यासाठी. आपल्याला तळून दाखवायचं आहे. आता आपण गॅसवर एक असं भाजून दाखवते.
कमी गैस वाजायचा आहे। छान असा भाजत आहे। भाजून घ्यायचं आहे। छान मस्त भाजलेला आहे। आपण बघू शकता करपणारे नाही याची काळजी घ्यायची। छान असा भाजत आहे सुकलेला पापड। मस्त झालेला आहे। आपण तेलामध्ये तळून घेऊया। आपल्याला असं पापड तळायचं आहे। तळून असं छान झालेले आहेत। बघू शकता कमी गॅसवर आपल्याला तळायचं आहे। छान असे फुललेले आहेत काटे। मस्त असे झालेले गावाकडचे पापड। हे आपण भाजून घेतलेले पापड आहेत। छान असे भाजलेले आहेत। त्याला असे फुगे फुगे आलेले छान असे फुगलेले आहेत। मस्त लागतात गावाकडचे पापड। हे आपण तळून घेतलेले छान असे झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी पापडाची कशी वाटली साध्या सोप्या पद्धतीने ते मला नक्की कळवा। सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।